फुलपाखरू या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालंय. या मालिकेत मानस आणि वैदेही यांच्या प्रेमाचा फुलत जाणारा बहर रसिकांना चांगलाच आवडतोय. मालिकेच्या संपूर्ण टीमनं या यशाचं सेलिब्रेशन वेगळ्या पद्धतीनं केलंय. पाहूया. लगा सनसेट भाई तेरा फुल सेट मोशन भी देखो मेरा बनने लगा. देखो तो हसीना को वाना भी करीना को ठुमको का फीवर है चढ़ने लगा. थोड़ा हार्ड सा होके थोड़ा जेंटल सा होके थोड़ा सेंटी सा होके थोड़ा मेंटल सा होके सारे Let's not show. आज फुलपाखरू या मालिकेला एक वर्ष पूर्ण होतं आणि आम्ही पार्टी करतोय. तुम्हाला आमच्याकडे बघून कळतच असेल की आम्ही किती नाचलोय. म्हणजे आत्ताच ॲक्च्युली सुरू केलं नाचायला. आता थोड्या वेळ थांबलोय, आम्ही ब्रेक घेतला थोडासा. आता थोड्या वेळाने परत खूप नाचणार आहोत आणि खूप एन्जॉय करणार आहोत. आणि आमची अख्खी टीम आली आज आणि सगळ्यांबरोबर आम्ही एन्जॉय करतोय. चार जिंदगी के तुझी ले हो जाओ तयार ये गाना है ऑन रिपीट. देखो बजती है बीट न पडो तुम ढीले. आणि आपला झी वन कॉन्टेस्ट ठेवला होता तर त्याचे विजेते सुद्धा आले होते. सो आम्ही म्हणजे आलेत, त्यामुळे मी फॅन्स बरोबर सुद्धा खूप एन्जॉय करतोय. फेवरेट एखादा सीन किंवा त्या कॅरेक्टरची एखादी क्वालिटी. आणि हे 300 एपिसोड जे होणार आहेत आणि आता एक वर्ष पूर्ण झालंय, त्या सगळ्या गोष्टीचे करते धरते इकडे माझ्या आमच्या बाजूला उभे आहेत. कॉंग्रॅच्युलेशन सर. तुमचंही खूप खूप अभिनंदन. फुलपाखरू 300 टप्पा पूर्ण केलाय, पण मला अजूनही असं वाटतं की 300 वगैरे हा जस्ट नंबर आहे. आज एक वर्ष पूर्ण झाल्यानंतरही तितकं चांगलं काम तितक्यात जोमाने करण्याची उर्मी प्रत्येकामध्ये आहे आणि मला वाटतं ती जिवंत असणं जास्त गरजेचं असतं. स्वप्नात वाहून नेते धुंद मस्त मधोश हवा. पंख लावनी या स्वप्नांचे देशा रानवा. प्रेम रंगात रंगुनी माझ्या धुंद प्रीतीचा होई नशा. स्वप्न संगाती होऊन माझी दे नवी एक दिशा. फुलपाखरू जे आमचे स्टार्स आहेत दोन, मानस आणि वैदे, म्हणजे यशोमान आणि ऋता, मला त्यांना विचारायचं की माझ्यासारख्या अशा काय म्हणतात त्या हट्टी एकेकोर आणि अशा नवशिक्या दिग्दर्शक निर्मात्यावर काम करताना तुम्हाला कसं वाटलं? खूप त्रास माझ्याकडनं झाला आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? हो ॲक्च्युली सर आम्हाला खूप त्रास झाला, मला खूप त्रास दिला. तुम्हाला कळलं असेल की आमच्या सेटवरचं वातावरण कसं आहे. आणि सर असं त्रास देत राहतात, म्हणजे मस्करी करत राहतात ते, पण इट्स फन. आणि आम्हाला खरंच खूप आनंद होतोय की फुलपाखरूला एक वर्ष झालंय. खरं तर वाटत नाहीये, असं वाटतं की अरे आत्ताच सुरू झालीये, त्यामुळे मला असं वाटतं लॉंग वे टू गो. आणि त्यासाठी तुमचं प्रेम हवंय, त्यामुळे तुम्ही प्लीज 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 बघत राहा. आणि मला मी हे रोमॅन्टिक कॅरेक्टर पहिल्यांदा गेलं आणि ते सरांनी मला शिकवलं कसं करायचं काय करायचं, कारण मला काही सुरुवातीला आयडिया नव्हती. सो त्यांच्याकडनं प्रत्येक गोष्ट शिकायला खूप म्हणजे मी लकी समजतो स्वतःला की मला एकतर अख्खी प्रोसेस मी एन्जॉय केली, पूर्ण युनिट बरोबर अख्ख्या टीम बरोबर काम करायला खूप मजा आली. थँक्यू सो मच. फुलपाखरू पाहत्रा सोमवार ते शनिवार रोज 9 झी वर. लगा सनसेट भाई तेरा फुल सेट मोशन भी देखो मेरा बनने लगा. देखो तो हसीना को वाना भी करीना को ठुमको का फीवर है चढ़ने लगा. थोड़ा हार्ड सा होके थोड़ा जेंटल सा होके थोड़ा सेंटी सा होके थोड़ा मेंटल सा होके सारे 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 सारे
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.